कारंजा शहरातील शासकीय भूखंडावर बेघर असलेल्या कुटुंबाला निवासी प्रयोजनासाठी जागा वितरित करून उपलब्ध करून मिळण्याच्या मागणीसाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले कारंजा शहरामध्ये शासनाचे भूखंड असून ते पडीक अवस्थेत आहेत कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात बेघर कुटुंबियांना वरील भूखंड निवासी प्रयोजनासाठी वितरित करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे त्याकडे दुर्लक्ष त्यामुळे असंख्य बेघर कुटुंबावर अन्याय होत असल्याने कारंजा शहरातील शासकीय भूखंड जे निकामी पडले ते बेघर कुटुंबांना निवासी प्रयोजनासाठी वितरित करण्यात यावेत अन्यथा शासकीय भूखंडावर झोपड्या बांधून निवासी प्रयोजना कर अतिक्रमण केलं जाईल याची नोंद घ्यावी असा इशारा देत बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं नेते जगदीश भाऊ इंगळे यांनी आज कारंजा तहसीलामध्ये असंख्य बेघर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांसह निवेदन दिले त्यांना न्याय न मिळाल्यास एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी भाई जगदीश कुमार इंगळे रेखाताई मोखळे दीपाली पंडित रुपाली बोलके आशा वरघट शोभाताई इंगोले आणि असंख्य महिला कार्यकर्त्यांनी आपलं मत व्यक्त केलं बेघर कुटुंबांना निवासी प्रयोजनासाठी वितरित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आमच्या संघटनेच्या रेखाताई मोक मोकडे दीपालीताई पंडित रुपालीताई बोलके महानंदा बोलके व इतर सगळ्या बेघर महिलांनी इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून त्यांना या शहरामध्ये निवासी प्रयोजनासाठी कुठेतरी शासकीय भूखंडावर जागा मिळाली पाहिजेत याकरिता त्यांनी इथं सर्वविस्तर मागणी केलेली आहे प्रति मान्य उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा तहसील कार्यालय कारंजा आणि मुख्य अधिकारी नगर परिषद कार्यालय यांचं कारंजा या तिन्ही कार्यालयाकडे ह्या प्रती देण्यात आलेल्या आहे शासकीय भूखंड जिथे असेल तिथे त्यांनी सरकारकडून त्यांना ती जागा वितरित करण्यात यावी अशी एक आमची सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या शासन निर्णयाप्रमाणे योग्यरित्या धोरणात्मक मागणी आहे परंतु या निवेदनाची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या सात दिवसाच्या काळात शासकीय भूखंडावर झोपड्या बांधून निवासी अतिक्रमण केले जाईल याची नोंद इथं तहसील महसूल प्रशासनाने घ्यावी अन्यथा आम्ही स्वतः तिथे झोपड्या उभारून हो तिथे आमच्या निवासी प्रयोजनासाठी जे काही आमचा उपक्रम आहे ते राबर विषय राहणार आहोत एबी मयूर राऊत कारंजा